ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। लोणीकरांकडून अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघडणी केलेली आहे। मी लस घेतली की पाणी, असा संतप्त सवाल लोणीकरांनी उपस्थित केलाय। लस देताना नर्सला हँडग्लोव्हचा विसर पडला होता आणि ही बातमी चार दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर लोणीकरांनी हा संतप्त सवाल उपस्थित केलेला आहे। जिल्हा प्रशासनानेच आता याचे फोटो देखील व्हायरल केलेले आहेत। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, खरं तर नर्सकडून ही अक्षम्य चूक झाली होती लस देताना, आणि आता लोणीकरांनी देखील कान उघडणी केलेली आहे, अधिकाऱ्यांची चांगलीच काय अपडेट? नक्की श्वेता, हा प्रकार फक्त आजचा नसून गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे। आज लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालंय। दरम्यान गेल्या वर्ष मागच्या वर्षीच आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथील आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लसीकरण केंद्रावरती जाऊन आरोग्य अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती। लसीकरण करताना आरोग्य सेविकांकडून हँडग्लोव्ह घालणे बंधनकारक असताना WHOच्या या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे लोणीकरांनी त्यावेळी देखील निदर्शनास दिले होते। चार दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतने देखील बुस्टर डोस उद्घाटनाच्या दरम्यान अशा प्रकारे निष्काळजीपणा होत असल्याचा उघडकीस आणला होता। दरम्यान काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतः जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपला बुस्टर डोस घेतला। दरम्यान जिल्हाधिकारी हे स्वतः एक डॉक्टर असताना देखील त्यांच्या उपस्थितीत त्यांना सुद्धा लस देताना परिचारिकेने हँडग्लोव्ह परिधान केलेले नव्हते। हा अक्षम्य प्रकार जिल्हा प्रशासनाने स्वतः त्यांच्या प्रशासनाच्या वतीने फोटो हे व्हायरल करण्यात आले, आणि आज लोणीकरांनी या संदर्भात पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हाधिकारी तुम्ही लस घेतली की पाणी, असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित केलाय। श्वेता, निश्चितच। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात पती पत्नीनं स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं आणि यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। भंडारा शहराला लागून असलेल्या गावामध्ये पती पत्नी यांचं भांडण झालं आणि हे भांडण इतकं विकोपाला गेलं की पती महेंद्र सिंगाळे यांनी स्वतःवर आणि पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं। यात 3 वर्षाचा मुलगा सुदैवानं बचावलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करणं सुरू केलंय। मेहनत आणि झोकून दिलं तर जीवनात काहीही अशक्य नाही। यश मिळवण्यासाठी कोणतंही वय नसतं आणि यश कोणत्याही वयात कठोर परिश्रम आणि समर्पणानं मिळवता येतं, आणि हेच आपण बायजूसच्या यंग जिनियस सीझन 2 या उपक्रमात प्रत्येक मुलामध्ये पाहिलंय। चला एक नजर टाकूयात तजमुल इस्लाम आणि हरमनज्योत सिंग यांच्यावर। यंग जीनियस के इस सफर में हम कई सारे बच्चों से मिले। हर बच्चा अपने आप में नायाब था, लेकिन एक हैं जो कि सच में दिल को भा गए। आइए बात करते हैं हरमनज्योत सिंह से। हरमनज्योत, नमस्ते, कैसे हैं आप? नमस्ते सर, सर मैं ठीक हूँ, आप कैसे हो सर? मैं तो बहुत अच्छा हूँ, लेकिन एक बात बताइए, आपको कैसा लगा यंग जीनियस में आकर? सर ये मेरे लिए एक लाइफ टाइम एक्सपीरियंस था कि मैं आप जैसे फेमस पर्सनैलिटी जैसे अनंत सर, लवलीना मैम, RSOD सर, उनसे इंटरेक्ट कर पाया, उनसे रूबरू हो पाया। पर एक बात बताइए हरमनज्योत, जब लवलीना जी आपका ऐप देख रही थी तो आपको कैसा लग रहा था? सर वो मेरे लिए एक ऑनर की बात थी कि उन्होंने मेरा ऐप खुद अपने फोन पे पहले इंस्टॉल किया और फिर उसको यूज भी किया। तो शूट के दौरान आपको क्या अच्छा लगा? सर सबसे पहले तो शूट से पहले हम जब हम बॉम्बे पहुंचे उसके नेक्स्ट डे हमारा शूट था और पहली बार मैं एक वैनिटी मैन को एक्सपीरियंस कर पाया, जो मैं हमेशा सेलिब्रिटीज को देखता था कि वो इतनी बड़ी बड़ी वैनिटी वैन्स में बैठते हैं। इतना बड़ा सेट देखा, इतना बड़ा शो के लिए जो सेट देखा, उससे तो मेरी आंखें एकदम अजीब सी हो गई कि ये कैसी नई दुनिया है, और काफी अच्छा लगा शो पे आके। ओके हरी, बहुत अच्छा लगा आपसे बात करके। विश यू ऑल द वेरी वेरी बेस्ट हरमनज्योत। थैंक यू वेरी वेरी मच। थैंक यू सो मच सर।